अनंत प्या आनंदी रहा। मी आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये श्रीरामवाडी हा प्रभाग क्रमांक आहे ते असं सई देवानंद काळप या उमेदवार आहेत। खरं तर त्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर अगदी घर टू घर प्रचार त्यांचा चालू आहे। आजही आता ह्याच्यामध्ये वॉर्डमध्ये आपल्या फिरत आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर चांगला प्रतिसाद त्यांना इकडे मिळत आहे। ज्या जनतेशी आम्ही संवाद साधला आहे त्यांनी त्यांच्याबद्दल ज्या काही प्रतिक्रिया केल्या आहेत अगदी नौका चेहरा त्यांनी दिलेला आहे। आणि त्यांचे पती जे देवानंद काळप जे आहेत त्यांनी गेली 5 वर्ष सातत्याने चांगला विकास केलेला आहे। त्या विकासाचा नक्कीच त्यांना श्रेय मिळणार आहे। आपण त्यांच्या मतदारसंघातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय। साहेब काय सांगू शकाल, सई काळप या उमेदवार आहेत तिथल्या, काय परिस्थिती आहे काय सांगाल? मुळात सर्वप्रथम जेव्हा उमेदवार ठरवायचा होता पक्षाला त्यावेळेस हा उमेदवार लोकांच्या घरातून निवडला गेला, लोकांची सभा घेतली, त्याच्यानंतर मग जे आपले माजी नगरसेवक सचिन काळप यांनी लोकांशी संवाद साधला आणि जो लोकांना उमेदवार हवा होता असे लोकांच्या इच्छेनं आपल्याला सई वहिनी ह्या आज उमेदवार म्हणून झाल्यात। त्याचमुळे आज तुम्ही इथं पाहू शकता की प्रत्येक घरातून व्यक्ती आपल्या आपुलकीनं इथं उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आलेली आहे। आणि हे तत्पूर्वी सुद्धा जेव्हा सचिनदादा लक्ष्मीवाडीचे नगरसेवक होते तेव्हा देखील त्यांनी श्रीरामवाडीसाठी कार्य केलं। श्रीरामवाडीच्या वासींना जेव्हा कुठलीही अडचण लागली तेव्हा ते धावून गेलेत आणि त्याचमुळे श्रीरामवाडीवासियांनी सर्वांनी एकमत होऊन सईताईंचं नाव हे पुढे केलं आहे। आणि त्यामुळे हा प्रतिसाद जो आहे हा लोकांचा जो पाठिंबा आहे हाच आमच्यासाठी एक विजयाचा म्हणजे मेन पैलू ठरेल असं मी म्हणेन। 100% गुलाल तुम्ही सुधारणार? हो, 100% गुलाल आम्ही सुधारतील तुमच्या। बहुमत तर ह्यावेळी ठामच आहे। ह्यावेळी तुम्ही बघू शकाल तर सगळीकडेच शिवसेनेचं एक वातावरण आहे, सगळी सगळं पूर्ण कुडा जवळजवळ आपण म्हणू शकतो भगवमय झालंय। आणि निश्चितच आज प्रत्येक उमेदवार ज्या ताकदीनं आपल्या वॉर्डमध्ये फिरतोय, ज्या प्रभागात आपल्या फिरतोय त्या ताकदीनं आणि त्याच हेनं शिवरायांचं नाव जोडून बाळासाहेब ठाकरेंच्या साठी आम्ही कुडाळची नगरपंचायत निश्चितच काढू। आणि ह्यावेळेस कुडाळची नगरपंचायत आल्यानंतर जे काही अपुरी कामं आधी राहिली आहेत ती निश्चितच आम्ही माननीय वैभव नाईक असतील, उदयजी सामंत असतील, विनायकजी राऊत असतील तसेच या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं सर्व विकास कामे करू आणि निश्चितच या कुडाळचं एक नवं रूप आम्ही सर्वांसमोर आणू। धन्यवाद। तर हे आपल्यासोबत इथले ग्रामस्थ जे आहेत ते होते, त्यांनी सई काळप मॅडमबद्दल सांगितलंय। खरंच अगदी 100% विजय त्यांचा होणार आहे, अगदी ठाम विश्वास ते सांगतात। आणि काहीही करून मात्र नगरपंचायतीवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं ठाम मत केलंय। कॅमेरामन तळवी। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।